मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्धचा अटक वॉरंट परळी कोर्टाने अखेर रद्द केलाय. 2008 मध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी कोर्टाने अजामीन पात्र वॉरंट बजावलं होतं. त्यासाठी राज ठाकरे परळीत दाखल झाले होते. यावेळी त्यांना फक्त 500 रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय. केवळ 5 ते 7 मिनिटात ही प्रक्रिया पार पडली. अटक वॉरंट रद्द झाल्यामुळे राज ठाकरेंना मोठा दिलासा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात गडकरींना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश कांथाची चौकशीत डायलॉगबाजी सुरू आहे. जयेश कांथा तपासात सहकार्य करत नाहीये. त्यांना धमकीचे फोन का केले, कुणाच्या सांगण्यावरून केले हे सांगायला तो तयार नाहीये. जाओ पहले फोन ढूंढ के लाओ फिर मेरी जांच करो अशी फिल्मी डायलॉगबाजी तो करतोय. काँग्रेस नेते सतेज पाटलांना कोल्हापुरातील कार्यक्रमात अश्रू अनावर झाले. डीवाय पाटील समूहाच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शांतादेवी पाटील यांनी घेतलेल्या कष्टाला सर गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस. उजाळा दिला तेव्हा सतेज पाटलांसह त्यांची 5ही भावंड भाऊ झाली होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाची राष्ट्रीय परिषद चेंबूरमध्ये पार पडली आहे. 30 राज्यांमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि कार्यकर्ते या परिषदेत सहभागी झाले होते. गँगस्टर छोटा राजन याचा भाऊ दीपक निकाळजे याची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उत्तर पूर्वेतील 3 राज्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. त्रिपुरात 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. 3ही राज्यांची मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. यंदा नोकरदारांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार यंदा कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 9.8% वाढ करू शकतात. जागतिक मंदीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. कॉनफेरी या संस्थेनं केलेल्या अभ्यासात या संदर्भातील माहिती समोर येते. आता विमान प्रवासात तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्यांनाही नेता येणार आहे. पाळीव प्राण्यांसह विमानात प्रवास करण्याबाबतचं धोरण निश्चित करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयानं विमान कंपन्यांना निर्देश दिले. याबाबत विमान कंपनीचं जे धोरण असेल ते कंपनीच्या वेबसाईटवर ठळकपणे प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही डीजीसीएनं दिल्या. जगप्रसिद्ध आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये नोकर कपातीला सुरुवात झाली आहे. सुमारे 1000 कर्मचाऱ्यांना कंपनीनं कामावरून काढलंय. मायक्रोसॉफ्ट कंपनी जगभरातून 5% जवळपास 11,000 कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार आहे. संगणक उद्योगातील दिग्गज अशी ही कंपनी अशी मायक्रोसॉफ्टची ओळख आहे. जळगाव चांदवड रस्त्यावर मनमाडमधील लासलगाव फाट्याजवळ लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतोय. या फलकावर चक्क 2 किलोमीटर अंतर कमी जास्त दाखवण्यात येत आहे. जुन्या फलकापासून काही फुटावरच हा नवीन फलक लावण्यात आलाय. तर मनमाडकडे जाणारी दिशा ही वेगवेगळी दाखवण्यात आली आहे. मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या असं आवाहन मुंबई पालिकेनं केलेलं आहे. ठाण्यातून जलशुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत पाईपलाईनला गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. त्यासाठी उद्यापासून ही पाईपलाईन बंद करावी लागणार आहे. तसंच पाणी पुरवठा करण्यासाठी जुन्या पाईपलाईनचा वापर केला जाणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे